गाइड चाहिए। पर्यटन स्थळावर गेल्यावर नाक्यावर पॉइंट्सवर गाईड गाईड अशी हाक मारत आवाज देणारी माणसं आपणास दिसून येतात। इथं येणाऱ्या पर्यटकांना तेथील भौगोलिक ऐतिहासिक आणि सामाजिक माहिती देऊन ते आपले उदरनिर्वाह करत असतात। नवीन ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी पाहण्यासारखे सुंदर आणि विलोभनीय काय आहे, एखाद्या गडकिल्ल्यावर ऐतिहासिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळावर तिथली इत्यंभूत माहिती देणारा म्हणजे गाईड। कधी हा गाईड उन्हात तापताना दिसेल, भर पावसात छत्री घेऊन भिजताना दिसेल, तर ऐन थंडीत कुडकुडताना पण दिसेल। प्रत्येक ऋतूमध्ये जसा निसर्ग वेगवेगळी रूपं घेऊन भरत असतो, तशाच प्रकारे गाईडसुद्धा वेगवेगळी रूपं घेऊन या ठिकाणी आपणासाठी सज्ज असतो। जी माणसं हसत मुखानं या साऱ्या पर्यटन स्थळाची ऐतिहासिक स्थळाची माहिती पर्यटकांना सांगतायत, या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख आपण समजून घ्यायला हवं। आम्ही गाईड आहोत, गड किल्ले जिवंत ठेवतोय, गड किल्ल्यांची पूर्ण निगा राखतोय, पण कधी कधी उपासमारीची वेळ येते। आपण पाहिलं मागच्या वेळेला कोविडच्या काळामध्ये काय अवस्था असेल, पण तो आहे वरचा पाहणारा। एका ठराविक हंगामात येणाऱ्या पर्यटकांमुळे हा गाईड व्यवसाय देखील हंगामीच आहे। ठराविक हंगामात पर्यटकांची वर्दळ वाढली तर त्यांना रोजगार मिळतो, आणि अशा या हंगामी कामामुळे गाईडचे काम करण्यासाठी सुद्धा नवीन तरुण तयार होत नाहीत। गाईड व्यवसाय असा आहे की इथे एक एक टायमिंगला कधी कधी आम्हाला गिराईक वगैरे भेटत नाहीत, काही करू शकत नाही। त्या टायमिंगला बरेचसे लोक आम्ही एकत्र बसून मग चर्चा करत वगैरे राहतो की कसं काय होईल काय होईल, त्यामुळं आम्हाला इथं भूकमारीची बी वेळ येते। खरे पाहता पर्यटन व्यवसायात गाईडचे काम महत्त्वपूर्ण आहे। दूरदेशीच्या पर्यटकांना आपल्या प्रदेशाची माहिती व्हावी यासाठी काम करणारे हे गाईड पर्यटकांचे खरे मार्गदर्शक आहेत। पर्यटकांना परिसर पाहताना आणि फिरताना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांचा आनंद सदोदित द्विगुणित राहावा यासाठी प्रयत्न करणारे हे गाईडच आहेत। पर्यटन मंत्रालय राज्य सरकार यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या गाईड्सला योग्य ते मार्गदर्शन आणि गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केल्यास या व्यवस्थेला एक नवा बहार प्राप्त होईल। आयुष्यभर गाईड बनून लोकांना माहिती मार्गदर्शन देणाऱ्या या गाईडला त्याच्या आयुष्यात कोणी मार्गदर्शन करील काय का?